ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी समजताच प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला. एवढ्या मोठ्या कलाकाराचा असा दुर्दैवी अंत होणे ही गोष्टच प्रेक्षकांना सहन न झाल्याने अनेक स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. काल सकाळी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा 11 वाजण्याच्या सुमारास तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. शवविच्छेदन केल्यानंतर रवींद्र महाजन यांचे पार्थिव कुटुंबाकडे सोपवण्यात आले. त्यावेळी प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी यांनी काही लोकांच्या मदतीने रवींद्र महाजनी यांचे पार्थिव ॲम्ब्युलन्समधून बाहेर काढले. त्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रवींद्र महाजनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रवींद्र महाजनी यांच्या पत्नी आणि मुलगा गश्मीर उपस्थित राहिला होता. या दोघांनाही आपले अश्रू लपवता आले नव्हते. लाजीरवाणी बाब म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील फक्त प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी आणि काही बोटावर मोजता येतील इतकेच कलाकार अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहू शकले. मराठी सृष्टीतील एवढा मोठा कलाकार असूनही कोणत्याच कलाकाराने त्याची दखल घेतली नाही. एवढंच नाही तर कुठला राजकीय नेतासुद्धा तिथे हजेरी लावताना दिसला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी कलाकार त्यांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या आठवणीत मोठमोठे लेख लिहित आहेत मात्र प्रत्यक्षात त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कोणीही का आलं नाही अशी चर्चा सुरू आहे. हिंदी कलाकाराच्या निधनावर अश्रू ढाळणारे कलाकार इतके निष्ठुर कसे काय होऊ शकतात हीच एक मोठी शोकांतिका आहे. आपल्या मराठी सृष्टीचा एक काळ या कलाकाराने गाजवला आहे. त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ही कलाकार मंडळी का मागेपुढे पाहत आहेत हे चित्र पाहून हीच त्यांची खरी ओळख आहे का असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. रवींद्र महाजनी यांचे खाजगी आयुष्य गूढ असले तरी ते एक कलाकार आहेत आणि त्यांना त्या दृष्टीने पाहिलं जावं हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल. मित्रांनो, तुम्हा सर्वांना या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.